श्री गुरुदेव दत्त श्री त्रंबकेश्वर महाराज की जय। दिंडोरी प्रणीत श्री गुरु चरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः। नाम धारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विषय का एक चित्ते परिसा जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ति ज्ञान सागरा। पुढील चरित्र विस्तारात ज्ञान होय आम्हासी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रति। 19 शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे। एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवणी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परीसा तया सायनदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी। 19 श्री गुरुचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माता ठेवणी चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागेने का आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करून पुनरपि विनवी करुणावशनी सेवा करीतो द्वार वयनी यवणी महाक्रूर असे प्रतिसव श्री ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजा आजी जाता तया जवळी आपण निचय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषणी श्री गुरुमूर्ती अभय कर आपल्या हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणोनी अभय सांडोनी तू आजावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी जोवरी दुपरी परतोनी एसी असो आम्ही भुवणी तू आली संतोषी जाऊ आम्ही थोणी तुझे वंश पारंपारी सुखे नंदती पुत्रपुत्री अखंड लक्ष्मी तया करी निरोगी होती चतायुषी ऐसा वरला आदोन निघी सायन देव ब्राह्मण जेते होता तो येवण गेला करी तो तयाजवळी कालांत कयम जैसा यमन दृष्टपरी ऐसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊन गृहात गेला यमन कोपत विप्र झाला वैचकित म्हणी श्री गुरु सीधा तसे कोप आलिया ओळंब यासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची आपली यांसी सर्पतो कौणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण त्याचे कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्याची यवण असे तो काय श्री गुरु कृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवण अंतापुरात जाऊन सुषुप्ती गेली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परी ऐसी प्राणांतक व्यतीसी कष्ट तसे ते वेळी स्मरण झाले तेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळ लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येते पाचा रिळे कवणी जावे त्वरित परी परतोनी वशीभूषणे देऊनी निरोप दे तो वेळोवेळी संतोषोणे त्रिजवर आला ग्रामा वेगवक्र गंगा तिरी असे वासर श्रीगुरुचे चरण दर्शन देखोणी श्रीगुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्यंत संतोषोणी श्रीगुरुमूर्ती तयारी आश्वासी ती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थ यात्रे 19 श्रीगुरुचे वचन विनवी तसे कर जोडून नवी समे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविन देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्त वसल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला एने परी श्रीगुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषणी विनयसी श्रीगुरु म्हणती तयवी कारण असे आम्हा जाणे तीर्थे अस्ती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे सवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तेवी समस्त शिष्यांसमेत श्रीगुरु आले तेथे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले इति श्रीगुरु चरित्रामृत परम कथाकल्प सरस्वती उपाखिने सिद्ध नामधारक सवादे क्रूर यवन शासन सायनदेव वर प्रधानम नाम चतुर्दशोदाय श्रीगुरु दत्तात्रेय प्रमस्तु श्रीगुरुदेव दत्त।